अरे रंगोली वगैरे छान काढली. सोनाली आली का? सोनाली आल्याशिवाय तुम्हाला येऊ वाटत नाही ना. असं काही नाही येऊ का, फक्त सोनाली लाडकी आहे. लाडकी आहे बरोबर, आमची पण आहे. आम्ही आलेलो आहोत जेवणाला. सोनालीच्या ननंद काय आहेत बरोबर ना? सोनालीच्या वहिनी आहेत आणि सोनालीचे भाऊ. सोनाली कोण आता आपल्याला पडला असेल तर तीच ती सोनाली. तिला कोल्हापूर मध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत पाहिलं तर सोमर की दुनिया या युट्यूब चॅनलची तिला अजून पळालेली आहे. तर आपण सोमर की दुनिया म्हणजे काय हे पण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी मी तुम्हाला स्पेशली एक व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. आज आपण आलेलो आहोत सोनालीच्या बहिणींकडे अर्थात अमित दादांच्या मोठ्या भावाकडे आणि त्यांच्याकडे सुंदर पद्धतीने जेवणाचं हे आहे. मेनू बघा काय काय आहे. बरं मेनू काय काय ही काय बासुंदी, डाळीची आमटी, पनीर वांग, कोशिंबीर, लोणचं, चपाती आणि बासुंदी आणि पापड. आणि बासुंदी स्पेशली मी सांगितलं होतं की मला स्वीट खायचं आहे थोडं तरी जेवताना रात्री झोपताना, सो त्याच्यामुळे बासुंदी स्पेशल आलेली आहे. आता आपण जेवण करणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या जेवायला कसा वाटला कोल्हापूरकरांचा हा शाही थाट सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून काहीतरी इंटरेस्टिंग आहे बरं का? तरी बहिणीमध्ये कोण आलेलं नाही. अयो कशाला ग, मोगऱ्याचा वास आला माहिती सकाळी लावा लागेल. आपण थोडे थोडे तुम्ही अशा तांदूळ आणि ते एका छोट्या कॅरीबॅग मध्ये बांधून ठेवत्या आणि वेगळी ठेव मग ते काय करतो जॉब तिकड़
सगळे व्हिडिओ पाहतात का माझे? असं म्हणतात देवाला गेल्यात नाही, देवावरून आल्यावर कुणाकडे जावं नाही. काळुब्यावरून आली चालले, सकाळी कोकणला चालले, तिथनं सौदा दिला, उद्या रात्री येऊन आराम करणार. परवाच्या दिवशी दिवसभर आहे मम्मी बोलायला पाया पडाव. सगळे एकत्र पाहुणे आले की आणि हे आहे ते लकी जोडप आज ज्यांच्याकडे मी आली होती जेवणाला. हे आहेत माने दादा, आपल्या अमित दादांचे मोठे बंधू प्रकाश पाडळकर. प्रकाश पाडळकर. आणि ह्या आहेत वैदी साहेब. सुंदर असा जेवणाचा बेत केलेला होता आणि गर्दी पहा किती गमत जमा झालेली आहे इथे. आणि सगळ्यांनीच मस्तपैकी स्माइली फेसने माझं स्वागत केलं. खूप खूप आभारी आहे तुमची. खूप वेळा काय होतं, रस्त्यावर जाताना 10 रुपये मागणाऱ्या किन्नराला तुम्ही आढळ झिडझिड करता, पण जेव्हा तुमच्यासारखी लोक माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला घरापर्यंत बोलून इतक्या स्माइली फेसने इतका सत्कार आदर सन्मान देतात, खरंच मन भरून येतं, प्रसन्न वाटतं. खरंच खूप आभारी आहे. माझ्यासारखं असं कोणीही भेटलं तर त्यांना फक्त प्रेमाने एक शब्दभर विचारा, बरं वाटेल त्यांना. आणि अशाच या सुंदर फॅमिलीला भेटून आपण जेवणाचा आस्वाद घेऊन आता निघालेलो आहोत कर्नाटकच्या दिशेने. तुम्हाला पाहायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी अर्थात उताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीचा परम पवित्र सण. त्या दिवशी तुम्ही करणार आहात रेणुकेचं आदिस्वरूप, पराशक्तीचं सगुण स्वरूप कोकणदूर यल्लम्मा देवी. सोबतच यांना खूप खूप भरभरून आशीर्वाद, यांना यांच्या परिवाराला आणि सर्व हितचिंतकांना भरभरून आशीर्वाद देऊन आपण निघतो आहोत कर्नाटकच्या दिशेने. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी रजा घेते तुमची. बाय.